सिद्धी स्वस्ती फॅमिली चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो. अधिक मास सुरू असून अधिक मासामध्ये अधिक मास महात्म्य अध्यायाचे श्रवण करणे, पठन करणे किंवा कथन करणे याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे आज आपण 25वा अध्याय पाहणार आहोत. चला तर मग जास्त वेळ न घेता सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. ऐका भाविक जन सकळ, मल महात्मा तिरसाळ, श्रवण केली या तात्काळ, जडे कलिमल निजनिष्ठे. साक्षात लक्ष्मी नारायण, तयाचा संवाद जाण, येरलापनी का नवे जाण, करा श्रवण भावार्थ. विष्णुवाच, शृणु सुश्रोणी वक्ष्यामी फलम यन्मलमासजम, सर्वदा सर्वदा नोत्थम फलं प्राप्नोति मानवः, सर्वव्रताधिको मास सर्वदानाधिको मताः, सर्वेषामेव मासान मयमेवाधिको मताः. स्नानं दानं जपो होम स्वाध्यायो हरितोषणं, मलिं लूचे प्रकर्तव्य मनन्तं फलमाप्नुयात्. स्नानेनाथ वर्तेनाथ दीपदानेन वा पुनः, पूजनेन तु विप्रस्य तथा गोपूजनेन च. शुष्कार्दपातकघोरं पापसङ्घात्समुद्भवं, सम्प्राप्ते मलमासे तु सत्सर्वयाति भस्मसात्. श्रीविष्णु साक्षात् आपण, लक्ष्मी ते मणे एकवचन, मलमास परमपावन करी श्रवण शुभानने. सकळ तीर्था माजी प्रयाग पूर्ण, किंवा शस्रा माजी सुदर्शन, वेदा माजी सामवेद जाण श्रेष्ठपण तया ते. व्रता माजी एकादशी, सप्तपुरी माजी काशी, उत्तम स्नान गंगेसी, भागीरथीसी जे विघडे. पुराणा माजी श्री भागवत, अर्था माजी भगवद्गीतार्थ, शास्त्रा माजी वेदांत निश्चित, मासात मलमास हा. या माजी उत्तमोत्तम प्रकारी, संपूर्ण दाना ते जो अंगीकारी, सदा सर्वदा मनोच्छाव स्वीकारी, तरी जन्म फेरी निवारे. स्नान दान होम जप स्वाध्याय ऐसे जे तप, मल मासी करिता अमूप तरी नासे पाप तयाचे. दीपदानादि विप्रसेवन भावे कीजे ब्राह्मण संतर्पण, दान वस्तु कीजे दान तरी पावे सदन तो माझे. तयाचे शुष्क अथवा घोर पातकाचा मीन करी विचार, भस्म करी मी समग्र सत्वर नाही उशीर मज लागी. ऐसे वचन नारायणांचे आकर्णूनी लक्ष्मी वदेसाचे, स्वामिया महिमान याचे अधिकाधिक ऐकिले. लक्ष्मी उवाच, हे स्वामी जनार्दन सर्वेश, यथाशक्ति आचेरे जो दानास, तरी तुके पुण्य प्राप्त होय त्यास, नवल वचनास वाट तसे. तरी स्वाभाविक कवणाला शक्तिनुसार दान धर्म घडला, कोण पावन कोण उद्धरला पाहिजे कथिला वृत्तांतु. ऐकोनी ऐसे उत्तर बोलता झाला सर्वेश्वर, म्हणे कथानक परीकर श्रवण करी शुभानने. ऐक कमळ लक्षणे वरदे, पुरातन इतिहास शुभदे, अरुंधती आणि पार्वती संवादे सुखप्रद श्रवण करी. एकदा कैलासा प्रती जाती झाली अरुंधती सती, नमोनिया पार्वती प्रती अनुवादा संतोषे. तव तो मलमासाचा दिवस प्राप्त होता त्या समयास, अरुंधती वदे देवीस ऐक वचनास माझिया. तू तव जगत्रय जननी साक्षात आदि भवानी, सदा वससी सन्निधानी खटवांग पाणी वश्य केला. कवण पुण्याची या कोटी पूर्वी आचरिलीस गोमटी, ते मज निवेदी हातवटी बोलता होटी लाजे मी. मी तव ऋषी भार्या सत्य तुझलागी सर्व असावे श्रुत, परी नेणत पणे असे पूसत नयावे कोपाते मज लागी. मास पक्ष वर्षे दिन कोठे नवे तुझे आगमन,
टाकुनिया कैलास भुवन कोठे न जाशी शुभानने उर्द्ध भ्रतार सदांचा पाही भस्मोद्धारण सदा देही सुगंध द्रव्याची वार्ता नाही लवथवीत गजचर्मे उदक प्राशना तुंबिनी फळ भक्षावया पात्र नरक पाळ ऐसे असे परित्रैलोक्य पाळ म्हणती अचळ अविनाशी ऐशी अविनाश काशी कवण पुण्य जोडले तयासी ते कृपा करूनिया मजसी संकलित अर्थासी वदावे ऐकुन अरुंधतीचे वचन देवी करी हास्य वदन मग वदती झाली आपण गौरी रमण तोषकजे पार्वती उवाच अरुंधती यदा मात्रा एवं स्नेहेन तर्जिता वर्तु समीपे वात्सल्याद्वी नोदे नाव भाषणात् मग वदतसे पार्वती सती ऐके बाई अरुंधती भर्ता आमुचा भोळा पशुपती स्नेहे मज प्रती पाळित जेवी पुत्रा लागी कृपाळू माता स्नेह वृद्धी प्रती पाळिता तेवी माते भोळा नाथ कृपा करीन स्नेह भरे भ्रतारची कृपा परिपूर्ण असलिया दुजे नाठवे जाण माहेर नाठवे तिये लागुन भ्रतार पूर्ण स्नेहाळू नाना परी विनोदे रीती समयी संतोषवी मज प्रती हे तव पूर्वीची रीती तेही पद्धती वेगळीच मी असता पितृगृही कुमारी दशा प्राप्त देही ऐसे असता एके समयी दुर्वास आले भेटीसी तपिया माझी शिरोमणी महाराज तो दुर्वास मुनी तेणे माझिया पितया लागुनी निवेदिली कहाणी ते ऐका मलमास महिमा परिकर मुनीराओ वदला अपार तेथेची मी ओवून तत्पर श्रवण रंध्री आर्क निले मग तेथेची बसला हेत मिही आचरे नित्यानित्य संपूर्ण साधिले से व्रत पिता करवित उद्यापन तया पुण्ये करूनी जाण प्रसन्न झाला त्रिनयन अर्धांगी ठाव देई म्हणोन वदता तथास्तु ऐसे म्हणे तोचे व्रत प्रभाव फळला शंकरा ऐसा पती प्राप्त झाला मलमास महिमा परिकर न भूतो न भविष्यति ऐसे सांगता पार्वती बोलती झाली अरुंधती मणे कृपा करुन मज प्रती व्रत पद्धती निवेदी पै मी व्रत संपादिन भावार्थे जाण आचरेन विना व्रते दाना विण निरर्थक जाण जन्महा ऐसे बोलता विनयवाणी ऋषी भार्या शिरोमणी मग बोलती झाली भवानी तेची श्रवणी परिसौ पार्वती म्हणे शुभ कल्याणी ऐक हो माये साध्वी शिरोमणी मासा माझी प्रतिदिनी ऐक अरुंधती सुशीळे द्वादशी संक्रांती पाही त्या युभागिल्या मासाच्या ठाई प्रति मासा ते पर्वे सर्वही पुण्यदेही आचरती परिया मलमासाच्या ठाई संक्रांती ये ठावेची नाही म्हणून असकृत पाही म्हणता जाण निश्चयेशी म्हणून पर्व काळ उत्तमोत्तम येथे की जे दान धर्म तेणे योगे पार्वती रमण निज धाम वैकुंठी येथे जे जे जैसे दान की जे स्नान विधी आचरी जे तैसे तैसे फळ पावी जे सायासन करिता अनायासे ऐसे वाक्य वदता गौरी येरी मागुती नमस्कारी मस्तक ठेवी चरणावरी म्हणे कृपा करी स्वामिणी ये तरी मल महिमा अनुपम्य मज निवेदावा निवेदावा संपूर्ण तुम्ही केले वर्तते ही जाण करावे कथन मज लागी स्वयमी अंगीकारिण तया वर्ता लागी आचरेन इतुके देई कृपादान करी पावन जननी ये ऐकोनी ऐसिया वचनाते उमा निवेदी तसे तियेते म्हणे ऐके संपूर्ण वर्ताते जे मी आचरले भामिनी तेची कथिते तुझ लागुनी प्रातःकाळी स्नानाते सारुनी चंद्रमौळीते नमस्कारुनी बैसे पूजनी आदरे नमस्कार करावा षोडशोपचारे पूजा समस्त साहित्येसी यथास्थित काही न्यून पदार्थात उणे पडो नेदी सर्वथा
मग अश्वत्थातळी आसन घालून बैसे निवांत मन, तेथे गौरी पंचकाते स्थापुन करी पूजन यथाविधी। गौरी पंचक माझिये माते ते मज आंदन दीधले से तियेने, करी तसे तेची मी पूजन भाव धरुनी अवधारी। पंचामृत पूजा सोपस्कार नित्य पूजिती पंच गौरी धूप दीप पुष्प नाना परी अर्पी निर्धारी पूजनी। सौभाग्यादि वस्त्रे कज्जल अर्पी दक्षिणेसी फल तांबूल, नैवेद्य षड्रस सुपरिमळ अर्पी निर्मळ भावार्थे। ऐसी पूजा संपूर्ण मासवरी करितसे जाण मी सुंदरी, मग उद्यापना ते स्वीकारी तेही परी अवधारी। पाचारुनी पाचारुनी विप्रपंचका ते सदंपत्यासितया ते, वस्त्र अलंकारादि सहिते भोजनाते षड्रस। ऐसे करिता उद्यापन विप्रे दिदले आशीर्वचन, अक्षय सौभाग्य नभे खंडन साधिले पूर्ण व्रतासी। ऐसे संपूर्ण मासवरी जाण मौनेची एक भुक्त करुन, व्रत साधिले संपूर्ण फलपूर्ण प्राप्त झाले। ऐसे व्रत माझिया आनंदाचे तूते निवेदिले आजी साचे, जरी आचरसी नेमाचे फलतयाचे प्राप्त होय। हे व्रत करीती जानारी त्या पुत्र प्रसवती संसारी, अक्षय सौभाग्याच्या परी लाहे संसारी परिसाते। संपूर्ण व्रत प्रभावी ऐसा अरुंधतीने अकर्णीला सौरसा, नमोनी उमेच्या चरणरजा पुसोनी गृहा पातलीसे। सोगृही जाऊनिया त्वरे व्रतारंभ करीतसे आदरे, पूर्ण होताच निर्धारे खंडन सौभाग्याते पावली। ख्याती जिची त्रिभुवनी पूजिती जीते सुरवर मुनी, या व्रताची ऐसी करणी तुझला गुनी कथियेली। ऐसा इतिहास पाही लक्ष्मी प्रति वदेशेषशायी, अरुंधती पार्वती संवाद पाही वदला स्वदेही नारायण। तोची कथा भाग आघवा निवेदिला श्रोतिया सर्वा, भावे करुनी आचरावा मग पहावा प्रत्ययो। ऐसे हे गौरी पंचक व्रत पूजा करावी नेमस्त, तेणे सौभाग्य वर्धन स्त्रियांस पावे निश्चित आदरेसी। आता अविश्वास अंतरी ग्रंथी न धरावा निर्धारी, तेची वर्णु आता परी कथा बरी उत्तराध्यायी। जे विश्वासन मानिती ग्रंथास तयाची व्यवस्था कैसी असे, तेची परिसा सावकाश पुढती प्रसंगास आदरे। जे बोलिला स्वयं नारायण तेची कथू श्लोकाधारे करुन, म्हणोनी न करावा अनुमान मानावे वचन दासाचे। जे बोलिला स्वयं नारायण तेची कथू श्लोकाधारे करुन, म्हणोनी न करावा अनुमान मानावे वचन दासाचे। हरी ओम। स्वस्ति श्रीमल महात्म ग्रंथ पद्म पुराण सारोद्धार सम्मत मनोहर सुत विरचित पंचविंशतितमो अध्याय गोड़हा श्री कृष्णार्पणमस्तु इति पंचविंशतितमो अध्यायः। गोपाल श्री कृष्ण भगवान की जय। तर बंधू आणि भगिनींनो, अशा प्रकारे अधिक मास महात्म्य पोथीतील 25वा अध्याय समाप्त झाला। हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट्स करून नक्कीच कळवा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। भेटत राहूया आपण अशाच भक्तिमय व्हिडिओमध्ये। ओम नमः शिवाय।